देशाला संबोधन करत असताना 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती आणि काल केंद्रीय कॅबिनेटने तो निर्णय पारित केलेला आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मुदत 2022 मार्चपर्यंत वाढवण्यात आलेल्या. पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर अंदाज आलेला आहे की या 5 राज्यांमध्ये निवडणुकीत भाजप हे भूसपाट होणार आहे. उत्तर प्रदेश असतील, पंजाब असतील, उत्तराखंड असतील, गोवा असतील, मणिपूर असतील, या ठिकाणी भाजप जिंकू शकत नाही हे अहवाल आल्यानंतर या देशामध्ये डिझेल पेट्रोलची एक्साईज कमी करण्यात आल्या. कालपर्यंत शेतकरी आतंकवादी आहे, मूठभर शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे, ते कायदे 3 मागे घेण्यात आले. आणि कोविडच्या काळामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती. बिहारच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून त्याला मुदतवाढ देण्यात आली. नंतर बंगालच्या निवडणुकीसाठी, आता 5 राज्याच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हा मुदतवाढ, म्हणजे निवडणुका फरवरीमध्ये असताना मार्च 2022 पर्यंत हे सगळं मुदतवाढ देण्यात आलेलं आहे. कितीही असे निर्णय झाले, आता लोकांना कळून सुटलेलं आहे की हे सरकार जनविरोधी, कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे असे कितीही निर्णय झाले तर 5ही राज्यामध्ये भाजपचा पराजय निश्चित आहे आणि आता जनता त्यांना सोडणार नाही.